पडल्या या आईनं नुकताच एका मुलीला जन्म दिला, पण मुलीच्या जन्माआधी तिनं आणखी एक गोष्ट जन्माला घातली, कोरोना टेस्टिंग किट. तिनं ही किमया कशी साधली पाहूयात हा रिपोर्ट. आधी जन्म कोरोना टेस्टिंग किटचा, मग जन्म गोंडस लेकीचा. कहाणी माय लॅबच्या व्हायरोलॉजिस्ट आईची. तिचं नाव मीनल डाकवे भोसले. पुण्याच्या माय लॅब कंपनीतील संशोधन आणि विकास विभागाच्या त्या प्रमुख आहेत. भारतात कोरोनाचा धोका वाढला. कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांची चाचणी करण्यासाठीची टेस्ट किट्स कमी पडू लागली. तेव्हा माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स कंपनीनं आव्हान स्वीकारलं. अवघ्या 6 आठवड्यात माय लॅबनं कोरोना टेस्टिंग किट तयार करून दाखवलं आणि त्यात सर्वात मोठं योगदान होतं ते मीनल डाकवे भोसले यांचं. विशेष म्हणजे गरोदर असताना त्यांनी विक्रमी वेळेत भारतीय बनावटीचं पहिलं कोरोना टेस्टिंग किट तयार केलं. मीनल यांनी 18 मार्चला आधी कोरोना टेस्टिंग किट जन्माला घातलं आणि त्यानंतर काही तासातच एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. मीनल डाकवे भोसले यांच्या या कामगिरीचं ख्यातनाम उद्योजक आनंद महिंद्रा यांनी खास ट्विट करून कौतुक केलं. श्रीमती भोसले, तुम्ही केवळ टेस्ट किटला जन्म दिला नाही तर देशासाठी एक नवी आशा जन्माला घातलीये. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या कामगिरीला सलाम करतो, असं महिंद्रा म्हणाले. आरपीजी उद्योगाचे चेअरमन हर्ष गोयंका यांनीही मीनल भोसले यांचं गुणगान गायलं. नव्या टेस्ट किटमुळे अवघ्या 12 रुपयात कोरोना टेस्ट करता येणार आहे. अशी 2 लाख किट्सचं उत्पादन दर आठवड्याला केलं जाणार आहे. मीनल भोसलेंनी आधी टेस्टिंग किट जन्माला घातलं आणि 4 तासात कन्येला जन्म दिला. त्यांच्या उद्योगशीलतेला सलाम, असं ट्विट हर्ष गोयंका यांनी केलं. कोरोना विरोधात सुरू असलेलं युद्ध आपल्याला जिंकायचंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. त्या लढाईत मीनल डाकवे भोसले यांच्यासारख्या मातेचं योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.